जर तुम्ही आमचे YouTube चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर कृपया सबस्क्राइब करा आणि ताज्या अपडेट्ससाठी बेल आयकॉनला क्लिक करा. दिव्यांग हा समाजातील अत्यंत दुर्बल व दुर्लक्षित असा घटक आहे. 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्रात 29,24,345 दिव्यांग बांधव होते. यामध्ये केवळ अस्थिव्यंग, मुकबधीर व अंध असे 3 प्रवर्ग होते. केंद्र सरकारने 2016 दिव्यांग प्रवर्गामध्ये आणखी 18 विविध प्रवर्गांचा समावेश केला. त्यामुळे आज रोजी राज्यात दिव्यांगांची संख्या 40 ते 50 लाखांच्या जवळपास आहे. यामध्ये दिव्यांग महिलांची संख्या देखील लक्षणीय अशीच आहे. दिव्यांगत्वामुळे त्यांचे शिक्षण जेमतेम 10वी ते 12वीपर्यंत होऊन पुढे खंडित होते, त्यामुळे त्यांच्या नोकरीचा प्रश्न अत्यंत बिकट असा होतो. केंद्र सरकारच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या माध्यमातून देशभरात अंगणवाड्यांचे जाळे विकसित केले गेले आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्रात एकूण 1,10,486 एवढे अंगणवाड्या केलेले आहेत. त्यापैकी 1,05,262 सध्या कार्यरत असून 1,08,010 एवढ्या अंगणवाड्या सेविका तर 92,128 मदतनीस सध्या कार्यरत आहेत. तर 5,224 अंगणवाडीत व 5,347 सेविकांची पदे रिक्त आहेत. केंद्र सरकारचा दिव्यांग हक्क कायदा 2016 व महाराष्ट्र शासनाचे दिव्यांग धोरण 2018 दिव्यांगांना सर्व क्षेत्रात 5% आरक्षण ठेवणे अनिवार्य आहे. यापूर्वी देखील सर्व क्षेत्रात दिव्यांगांसाठी 3% आरक्षण होते. मात्र 2005 सुरू असलेल्या केंद्र सरकारच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेत अंगणवाडी सेविका मदतनीस या पदावर नियुक्ती करताना विधवा, अनाथ, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग व इतर मागासवर्ग महिलांना आरक्षण देण्यात आलेलं आहे, पण दिव्यांग महिलांसाठी कोणतेही आरक्षण ठेवले गेले नाही. हा दिव्यांगावर अन्याय असून दिव्यांग हक्क कायदा 2016 व महाराष्ट्र शासनाचे दिव्यांग धोरण 2018 उल्लंघन असून दिव्यांग महिलांच्या हक्कावर गदा आणणार आहे. दरम्यान प्रहार अपंग क्रांती संस्थेचे अध्यक्ष श्री बापूराव काणे, कोकण विभाग अध्यक्ष व राज्य कार्यकारिणी सदस्य श्री सुरेश मोकल, मराठवाडा विभाग अध्यक्ष व कार्यकारिणी सदस्य श्री शिवाजी गाडे यांनी महिला व बालविकास मंत्री नामदार श्रीमती यशोमती ठाकूर व अपंगांचे दैवत राज्यमंत्री नामदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांना निवेदन देऊन अंगणवाडी सेविका मदतनीस पदासाठी दिव्यांग महिलांसाठी 5% आरक्षण ठेवण्यात येऊन तसेच ज्या जागा रिक्त झाल्यामुळे भरायच्या आहेत त्या जागा या दिव्यांग महिलांनाच देण्यात याव्यात, जेणेकरून राज्यातील 10,000 दिव्यांग महिलांना रोजगार मिळून त्यांचे पुनर्वसन होईल. यासाठी मंत्री महोदयांनी तशा आशयाचे शासन निर्णय निगर्मित करावा अशी विनंती निवेदनातून करण्यात आली आहे. चेन्नई महाराष्ट्र ब्युरोची मुंबई.